सर विद्यार्थी मित्रों आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आपण बघतोय तो चौथा टॉपिक आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स. आपण त्याच्यातला पहिला एक्झरसाइज बघितला होता. पहिला एक्झरसाइज संपल्यानंतर आता आपल्याला दुसऱ्या एक्झरसाइज कडे जायचं आहे. दुसऱ्या एक्झरसाइजचे पॉइंट्स बघायचे आहेत अगोदर आणि नंतर त्याच्यावरचे एक्झाम्पल्स बघायचे. पहिल्या एक्झरसाइज मध्ये काय बघितलं तर होमोजिनियस इक्वेशन बघितलं, म्हणजे ज्याची डिग्री 2 होती. प्रत्येक इक्वेशनची डिग्री 2 होती ते म्हणजे होमोजिनियस इक्वेशन झालं. आता त्या होमोजिनियसच्या नंतर जनरल इक्वेशन असणार आहे. आणि होमोजिनियस इक्वेशन कसं तयार होतं तर ओरिजिन मधून पास होणाऱ्या दोन लाईन्स असतील. आता जनरल इक्वेशन काय तर दोन लाईन्सच असणार आहेत, फक्त ओरिजिन मधून पास होणार नाही. हा त्याचा फरक असेल. आता आपण त्याच्याकडे जाणार आहे. पहिला पॉइंट बघायचा आपल्याला तो जनरल सेकंड डिग्री इक्वेशन ऑफ अ लाईन. जे होमोजिनियस इक्वेशन जे होतं तसंच असणार आहे, त्याला फक्त ऍडिशनल पुढे तीन टर्म्स वाढणार आहेत. कसे असतील त्या टर्म्स बघूया आपण. ए एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस बी वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस सी इज इक्वल टू 0. म्हणजे ए एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस बी वाय स्क्वेअर इथपर्यंत होमोजिनियस होतं. तर त्याच्या पुढे तीन टर्म्स वाटल्या, x ची वाटली, y ची आणि कॉन्स्टंट वाटली, म्हणजे प्लस 2gx प्लस 2fy प्लस सी इज इक्वल टू 0. हे तुमचं जनरल सेकंड डिग्री इक्वेशन. पहिला क्वेश्चन बघितलं होता एक्झरसाइज 1.1 मधला, 4.1 मधला, जिथं आपण जॉईंट इक्वेशन काढायचं किंवा कंबाइंड इक्वेशन काढायचं, त्यावेळी असं इक्वेशन तयार होत होतं. हे झालं. आता हे इक्वेशन दोन लाईन्स रिप्रेझेंट करत, ह्याचे फॅक्टर्स तर पडणं अवघड आहे, ऍडजस्टमेंट भरपूर करावी लागेल. म्हणून मग ह्याची एक कंडिशन ती आपल्याला वापरायची. काय आहे कंडिशन? इट रिप्रेझेंट्स अ पेअर ऑफ लाईन्स इफ, तर तो डिटर्मिनंट असेल. डिटर्मिनंट कसा असेल? ए एच जी एच बी एफ जी एफ सी इज इक्वल टू 0. म्हणजे बघा, जशी रो आहे तसाच त्याचा कॉलम पण येतो. जे पहिली रो पहिला कॉलम सेम, दुसरी रो दुसरा कॉलम सेम, तिसरी रो तिसरा कॉलम सेम असणार. आता हे लक्षात कसं ठेवायचं? मी आता इथं काही ते लिहित नाही, पण तुम्ही लक्षात ठेवा. अ हॅप्पी गर्ल हॅव्हिंग ब्युटिफुल फेस गोईंग फॉर कॉलेज. म्हणजे प्रत्येकातलं पहिलं 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 लेटर घ्यायचं. कसं लिहिल्या मग तुम्ही? उभं लिहू शकता किंवा आडवले. अ हॅप्पी गर्ल हॅव्हिंग ब्युटिफुल फेस गोईंग फॉर कॉलेज, हा डिटर्मिनंट आहे. ह्याचं उत्तर जर 0 आलं तर ते पेअर ऑफ लाईन्स रिप्रेझेंट करत आहे, नाही 0 आलं तर ते रिप्रेझेंट करत नाही, असा त्याचा अर्थ होईल. लक्षात ठेवा ही कंडिशन. आता ह्याच्या नंतर येईल ते पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट किंवा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणून आपण हेच इक्वेशन दिले आणि ह्याचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट किंवा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढायला सांगितलं. तर तो कसा काढायचा? तर त्याचा मग आपल्याला फॉर्म्युला दिला, एच एफ मायनस बी जी अपॉन ए बी मायनस एच स्क्वेअर. एक्स कॉर्डिनेट झाला आणि वाय कॉर्डिनेट जी एच मायनस ए एफ अपॉन ए बी मायनस एच स्क्वेअर. आपण लक्षात ठेवा, एकाच दुसऱ्या ठिकाणी पण आपल्याला सीईटी ला किंवा जेईला हे आपल्याला डायरेक्टली विचारलं जातं पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, त्यावेळी हा फॉर्म्युला आपल्याला पाठ पाहिजे. हे झालं. पुढचं आहे अक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स. मागं झालाय तोच फॉर्म्युला टॅन थिटाचा. टॅन थिटा इज इक्वल टू 2√h² मायनस ए बी अपॉन ए प्लस आहे तोच फॉर्म्युला, त्यात काही बदल होणार नाही. आता समजा जर हे जनरल सेकंड डिग्री इक्वेशन ते पेअर ऑफ लाईन्स रिप्रेझेंट करत आणि त्या दोन्ही लाईन पॅरलल आहेत किंवा कोइन्सिडंट आहे, तर काय? जर पॅरलल किंवा कोइन्सिडंट असतील तर त्याची कंडिशन आहे एच स्क्वेअर इज इक्वल टू ए. एच चा स्क्वेअर करायचा आणि ए बी ची मल्टिप्लिकेशन ही सेम असणार. एच स्क्वेअर इज इक्वल टू ए बी हे सेम असेल किंवा परपेंडिक्युलर असेल तर त्याची कंडिशन असते ए प्लस बी इज इक्वल टू 0. आता हे कशावरनं ठरवलं जातं? पॅरलल म्हणजे एंगल 0 असेल, मग टॅन 0 म्हणजे काय? 0 येणार, म्हणजे न्युमरेटर 0 झालं, त्याच्यावरून एच स्क्वेअर इज इक्वल टू ए बी आला. आणि परपेंडिक्युलर म्हणजे 90 आला, टॅन 90 म्हणजे इन्फिनिटी, इन्फिनिटी कधी असतं? छेद 0 असेल, तर मग छेद काय आपला? ए प्लस बी, ए प्लस बी इज इक्वल टू 0, असे त्या कंडिशन्स आहेत.
लक्षात येतील ह्या एवढेच पॉइंट्स आहेत फक्त आपल्याला. डिटर्मिनंट टॅन थीटाचा ऑलरेडी झालाय, पॅरलल आणि परपेंडिक्युलरची कंडिशन आणि पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट एवढंच त्याच्यामध्ये लागेल. मग आता आपण एक्झरसाइजला सुरुवात करूया. एक्झरसाइज 4.2, चुकून ते 4.3 झाले, 4.2 आहे. पहिला क्वेश्चन आहे जॉईंट इक्वेशन असेल, मागे झालं तसंच. फाइंड द जॉईंट इक्वेशन ऑफ द पेअर ऑफ लाईन्स थ्रू द पॉइंट 2-1 अँड पॅरलल टू द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय 2x² + 3xy - 9y² = 0. आता पॅरलल आलं तर कसं काढायचं? जॉईंट इक्वेशन काढायचं एका पॉइंट मधनं पास होतं. ह्याच्या अगोदर आपण परपेंडिक्युलरचं बघितलं होतं, परपेंडिक्युलर टू द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय. इथं पॅरलल दिलं, पॅरलल दिलं तर स्लोप सेम असणार आहेत, म्हणजे स्लोप मध्ये काही बदल होणार आहे का? नाही. मग फक्त तुमचा पॉइंट बदलणार, आणि पॉइंट बदलला की मग तुमची फक्त कॉन्स्टंटची व्हॅल्यू बदलणार आहे, एवढाच त्याच्यामध्ये चेंज होतोय. म्हणून आपण इथं काय करतोय तर एक्स कॉर्डिनेट एक्स मधन मायनस करायचा, वाय कॉर्डिनेट वाय मधन मायनस करायचा दिलेल्या पॉइंट. म्हणजे इथं 2x² आहे तर एक्स स्क्वेअरच्या जागी रिप्लेस काय होईल तर x-2 त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर होणार, असं आपल्याला ते रिप्लेस करायचं. आपण पहिल्यांदा दिलेलं इक्वेशन लिहून घेऊ. गिव्हन काय तर ते 2x² + 3xy - 9y² = 0. आता पुट करणार काय पुट करणार, x = x-2 अँड y = y + 1 - 1 असल्यामुळे ते +1. रिप्लेस करूया प्रत्येक ठिकाणी, 2 × x-2 · 3 × x-2 · y + 1 - 9 × y + 1 · 0. ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेटची मल्टिप्लिकेशन करून घेत जायचं. हे काय होणार, 2 × x² - 4x + 4 प्लस 3 × x न मल्टिप्लाय केलं तर xy + x आलं, -2y - 2y, -9 तसंच राहिलं, y + 1 ब्रॅकेट स्क्वेअर घेतला तर y² + 2y + 1 = 0. आता हे आत मल्टिप्लाय करून घ्या, 2 ने केलं तर काय होणार आहे, 2x² - 8x + 8 प्लस 3xy + 3x - 6y - 6 -9y² - 18y - 9 = 0. प्रत्येक टर्मच्या बाहेर ब्रॅकेटच्या बाहेर जे काही टर्म्स होती त्यांना आत फक्त मल्टिप्लाय करून घेतले. आता सिक्वेन्स जी जाणार आहे, पहिली एक्स स्क्वेअरची टर्म आहे, तुम्हाला दिलेली इक्वेशनच्या पहिल्या 3 टर्म्स तशाच राहणार आहे. म्हणजे काय, 2x² + 3xy - 9y² आहे तसे पहिल्या 3 टर्म्स येणारच आहे. आता फक्त एक्स च्या टर्म बघायचं, -8x + 3x म्हणजे -5x झालं. वाय च्या दोन ठिकाणी टर्म आहे, -6y - 18y म्हणजे -24y झालं. मग शेवटी कॉन्स्टंट आहे, 8 - 6 म्हणजे 2 आलं, 2 - 9 घेतलं तर -7 = 0. म्हणजे आलं जॉईंट इक्वेशन मिळालं आपलं बरोबर आहे. कधी सिद्ध होतं तर पहिल्या 3 टर्म्स दिलेल्या इक्वेशन सारख्या सेम आल्या तरच बरोबर आहे आपलं असं म्हणायचं. लक्षात आलं नाही? आता असं दुसरं एक्झाम्पल बघतोय आपण, सेमच आहे पहिल्या एक्झाम्पल सारखं. पासिंग थ्रू पॉइंट फक्त 2-3 आलं. आपण पहिल्यांदा दिलेलं इक्वेशन लिहून घेतलं, x² + xy - y² = 0. पुट करणार x = x-2 आणि y = y+3. दिलेलं इक्वेशन मध्ये पुट करून घेतलं, ब्रॅकेट स्क्वेअर करून घेऊ. आता म्हणजे काय होणार, x² - 4x + 4 प्लस xy + 3x - 2y - 6 - y² + 6y + 9. बाहेरच्या टर्मना आत मल्टिप्लाय करून घ्यायचं, ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यायचे. जे आहे तसं होईल, फक्त शेवटच्या ब्रॅकेटमध्ये मायनस म्हणून सगळे मायनस होते. आता पहिल्यांदा x² म्हणजे x² झालं प्लस xy होईल -y² आलं. एक्सच्या दोन टर्म्स आहेत, -4x + 3x म्हणजे -6 होणार, -2y - 6y म्हणजे -8y होईल, आणि कॉन्स्टंट घेतलं 4 - 6 म्हणजे -2 - 9 म्हणजे -11. ऍडिशनली पुढे 3 टर्म्स फक्त आल्या, -x - 8y - 11 = 0. त्याचा आन्सर पॅरलल आलं तर लक्षात येईल कसं सोडवायचं, ते सोपं आहे. आता आपल्याला पुढचं क्वेश्चन नंबर 2,
show that the equation x square plus 2xy plus 2y square plus 2x plus 2y plus 1 is equal to 0 does not represent a pair of lines. Just that determinant 0 is taken a here, let's check correct. But check correct. दिलेले इक्वेशन लिहून घेतले कंपेयर करायचं स्टँडर्ड जनरल इक्वेशन बरोबर तर मग असेच बघितलं होतं ए स्क्वेअर प्लस टू एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर प्लस टू जी एक्स प्लस टू एफ वाय प्लस सी इज इक्वल टू झिरो किमती घेतल्या ए म्हणजे वन होईल टू एच म्हणजे टू बी म्हणजे टू टू जी म्हणजे टू टू एफ म्हणजे टू सी म्हणजे वन नंतर एच घेतलं वन आलं जी वनच येणार एफ पण आलं तर वन आलं पेअर ऑफ लाईनची कंडिशन आहे डिटर्मिनंट घ्यायचं काय डिटर्मिनंट अ हॅप्पी गर्ल हॅव्हिंग ब्युटिफुल फेस गोइंग फॉर कॉलेज इज इक्वल टू किमती ठेवल्या त्या फक्त सगळ्या किमती ठेवल्या डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचं वन इंटू टू मायनस वन मायनस वन इंटू वन मायनस वन प्लस वन इंटू वन मायनस टू जे काय झालं ब्रॅकेट फक्त वजाबाकी करून घेतली जे काय राहिलं वन मायनस झिरो मायनस वन म्हणजे झिरो होत आहेत झिरो आलं याचा अर्थ काय झाला तर ते इक्वेशन रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन्स म्हणजे दिलेला क्वेश्चन हा चुकीचा आहे कुठंतरी मायनस प्लस असेल त्यामुळे ते आन्सर वेगळं आहेत लक्षात राहील ना आता इथं मॅट्रिक्स झालंय ते फक्त डिटर्मिनंट करून वापरा म्हणजे डिटर्मिनंटला उभ्या रेषा असतात हा मॅट्रिक्स सारखा दिसतो तो टाईप टायपिंग मध्ये तो तसा आलाय पण तो तो लक्षात घ्या म्हणजे हा डिटर्मिनंट आहे फक्त दोन उभ्या रेषा मॅट्रिक्स नाही आहे हा दुसरा क्वेश्चन झाला तिसरा क्वेश्चन आहे सेम तसाच रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स परत दिलेलं इक्वेशन घेतलं आपण कम्पेअर करायचं हे पण मग डायरेक्ट घेतलं तर ए म्हणजे टू टू एच म्हणजे मायनस वन बी म्हणजे मायनस थ्री टू जी म्हणजे मायनस सिक्स टू एफ म्हणजे नाईन सी म्हणजे मायनस ट्वेंटी एच म्हणजे होईल त्याच्यावरून मायनस वन बाय टू जी म्हणजे होणार ते मायनस थ्री एफ म्हणजे नाईन्टीन बाय टू परत तो डिटर्मिनंट घ्यायचा हॅप्पी गर्ल हॅव्हिंग ब्युटिफुल फेस गोइंग फॉर कॉलेज परत त्याच्यात व्हॅल्यू पुट केली आपण सगळ्यांच्या ए एच जी त्या वगैरे व्हॅल्यू पुट केल्या पण आता हे अपूर्णांकामध्ये प्रत्येकाला अपॉन टू दिलं हे जरा सोडवणं अवघड होतं म्हणून आपण काय करू तर वन बाय टू कॉमन घ्यायच म्हणजे काय ज्याचा छेद आहे त्यातनं ते कॉमन येईल आणि ज्याला छेद नाही त्याला त्या दोननं गुणायचं कारण त्या दोननं डिव्हाइड जर केलं तर परत आहे तसं शिल्लक राहिलं पाहिजे म्हणून आपण तसं करतो म्हणजे दोन मल्टिप्लाय करायचं दोन डिव्हाइड पण करायचं डिव्हाइड करणार ते आपण बाहेर कॉमन मध्ये ठेवू म्हणजे वन बाय टू बाहेर ठेवू आणि आत प्रत्येकाला टू न मल्टिप्लाय म्हणजे कसं होईल बाहेर वन बाय टू आलं फोर मायनस वन मायनस सिक्स मायनस वन मायनस सिक्स नाईन्टीन मायनस सिक्स नाईन्टीन मायनस फोर लक्षात आलं ज्याला छेद होता त्याला गुणलेलं नाही आपण त्याचा छेद फक्त बाहेर काढला आणि ज्याला छेद नव्हता त्याला मात्र गुणलेला आहे मग आता डिटर्मिनंट सोडवताना जरा सोपा देईल गुणाकार मोठा होईल पण जरा सोपा होईल आता हे वन बाय टू बाहेर तसंच राहील फोर इंटू तर डिटर्मिनंट सोडवायचं माहित आहे तुम्हाला टू फोर्टी मायनस थ्री सिक्स्टी वन झालं आता सेकंड रो फर्स्ट रोचा सेकंड इलेमेंट मायनस वन असल्यामुळे इथं प्लस वन झालं मायनस वन इंटू मायनस फोर्टी म्हणजे प्लस फोर्टी मायनस सिक्स इंटू नाईन्टीन म्हणजे वन वन हंड्रेड फोर्टीन आलं प्लस झालं मायनस सिक्स इंटू होणार मायनस नाईन्टीन मायनस थर्टी सिक्स मग ते बेरीज वजा बाकी करून घेऊ ब्रॅकेट मधली फोर इंटू मायनस वन ट्वेंटी वन प्लस वन इंटू वन फिफ्टी फोर मायनस सिक्स इंटू मायनस फिफ्टी फाईव्ह मल्टिप्लिकेशन करून घेईल मायनस फोर एटी फोर वन फिफ्टी फोर प्लस थ्री थर्टी आहे थ्री थर्टी प्लस वन फिफ्टी फोर घेतलं तर फोर एटी फोर असतं फोर एटी फोर ला मायनस फोर एटी फोर कॅन्सल झालं म्हणजे राहिलं किती झिरो राहील झिरो आलं म्हणजे काय इक्वेशन रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन्स डिटर्मिनंट तुम्हाला सोडवता येतोय असं गृहित धरून मी सांगतोय फक्त लक्षात ठेवा डिटर्मिनंट सॉल्व केला की त्याचं उत्तर झिरो आलं की झिरो आलं की तर ते पेअर ऑफ लाईन्स रिप्रेझेंट करतात असं त्याचा आन्सर होता
आता पुढचा क्वेश्चन घ्यायचा. चौथा क्वेश्चन आहे, शो दॅट इक्वेशन रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स ऑन स्लोप अँड इक्विलिब्रियम. म्हणजे सेम आत्ता घेतलं, परत आपण पहिल्यांदा इक्वेशन लिहून घेतलं, कम्पेअर केलं, ए टू एच, बी टू जी, टू एफ आणि सी मिळालं. त्याच्यावरून एच जी आणि एफ च्या व्हॅल्यू पडली. एच म्हणजे 1/2, जी म्हणजे 1/2, एफ म्हणजे झालं ते 2. परत डिटर्मिनंट घ्यायचं, हॅपी गर्ल हॅव्हिंग ब्युटिफुल फेस गोइंग फॉर कॉलेज इज इक्वल, परत त्याच्यात व्हॅल्यू पुट केली. परत आता हे अपूर्णांकामध्ये, अपूर्णांक असेल तर जेवढा छेद आहे तेवढा कॉमन काढायचा, म्हणजे दोन आहेत तर दोन कॉमन काढणार, म्हणजे ज्याला छेद नाही त्याला गुणणार आहे, बरोबर. म्हणजे 1/2 बाहेर आला तर काय होणार, 4 1 1 1 - 2 4 1 4 - 6. आता हा सोडवायला सोपा झाला, 1/2 कॉमन तसंच राहील, 4 × 12 - 16 - 1 × - 6 - 4 + 1 × 4 + 2. आता हे फक्त बेरीज वजा बाकी, 4 × -4 - 1 × - 10 + 1 × 6 झालं, -16 + 10 + 6 झालं, म्हणजे 0 होणार, 10 + 6 = 16, 16 - 16 म्हणजे 0. 0 आला म्हणजे काय होणार, तर इक्वेशन रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स. आता हा एक पार्ट झाला क्वेश्चनचा. पुढे सांगितलं ऑल्सो फाइंड द अक्यूट अँगल, अक्यूट अँगल काढायचा, मग अक्यूट अँगलचा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा. काय असतो फॉर्म्युला अक्यूट अँगलचा, अक्यूट अँगल बिटवीन द लाईन सीज टेन थीटा इज इक्वल टू 2√H² - AB / A+B. टेन थीटा, 2√H म्हणजे 1/2 होतं, 1/2 चा स्क्वेअर 1/4, प्लस मायनस असतं, ए आणि बी चा गुणाकार -2 येतो, त्यामुळे +2 झालं. आपण ए प्लस बी म्हणजे 2 - 1 घेतलं तर 1 आलं, त्या व्हॅल्यू फक्त पुट करून घेतली. आता इथं छेद काय, एक आहे, निघूनच गेला, म्हणजे एक असतो छेद जनरल, इथं तिरकस गुणाकार करतो, 4 × 2 म्हणजे 8 होईल, 8 + 1 घेतली तर 9 झालं, म्हणजे √9/4 आलं, 2/2 राहील, त्याचं स्क्वेअर रूट घेतलं, 2 × 3/2 होणार, 2 ला 2 कॅन्सल होईल, म्हणजे राहिलं किती, तर 3 राहील. कशाची व्हॅल्यू आली, ही टॅन थीटाची व्हॅल्यू आली, म्हणजे थीटा काय होणार, therefore थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 3. टॅन इकडे आल्यानंतर फक्त इनवर्स, टॅन इनवर्स ऑफ 3 हे झाले. मग आपण आपण गणित बघितले, टॅन थीटा काढायचे, त्यानुसार असं आपण काढलेलं, लक्षात आलं. आता सेपरेट इक्वेशन, सेपरेट इक्वेशन पण पहिल्या एक्झरसाइज मध्ये झालं, फक्त इथं कसं दिलंय तर ब्रॅकेट दिले, मग कसं काढायचं, पहिल्यांदा दिलेलं इक्वेशन लिहून घेतलं आपण, पुट करायचं ब्रॅकेटला एम आणि एन म्हणायचं, x - 2 ला एम, y + 1 ला n म्हणायचं, कारण दोन दोन सेम ब्रॅकेट्स आहेत, म्हणजे इक्वेशन काय होणार, m² - 3mn + 2n² = 0. फॅक्टर्स पाडू शकतोय, 2 × 3 2 × 2 होईल, -1 - 2 म्हणजे -3 येते, तेच घेतलं, m² - mn - 2mn + 2n² = 0. पहिल्या ह्याच्यातनं m कॉमन येईल आणि शेवटच्या दोन्हीतनं 2n कॉमन येईल, ब्रॅकेट मध्ये m मायनस n राहत, दोन सेम ब्रॅकेट बदल एकाला राहिलेलं एका ब्रॅकेट मध्ये घेतलं. आता सेपरेट करायचं, m - n = 0 और m - 2n = 0. पण हे एम एन च्या फॉर्मॅट मधलं आपल्याला किमती माहित आहेत, एम आणि एन च्या, परत त्या पुट करायची, x - 2 - y + 1 = 0, x - 2 - 2 × y + 1 = 0. त्या मायनस नात मल्टिप्लाय करून ब्रॅकेट सॉल्व करायचे, x - 2 - y - 1 = 0, इकडे x - 2 - 2y - 2 = 0. जे पहिल्याच मिळालं, x - y - 3 = 0, आणि दुसरं होईल x - 2y - 4 = 0. ती दोन सेपरेट इक्वेशन, जे पहिल्या एक्झरसाइज मध्ये जसं सोडवलंय तसंच, फक्त पुढे ह्याला एम आणि यांचे किमती ठेवून ॲडिशनली होते, 4 स्टेप वाढत आहेत त्याच्यासाठी, एवढंच त्याच्यामध्ये चेंज होत. आता दुसरं एकदा, 10 × x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर + x + 1 y - 2
मायनस थ्री इंटू वाय मायनस टू ब्रैकेट स्क्वेर इज इक्वल टू जीरो अपन दिलेले लिहून घेतले दोन ब्रैकेट्स आहेत परत एक्स प्लस वन आणि वाय मायनस टू एम आणि एन मानून घेऊ एक्स प्लस वन ला एम वाय मायनस टू ला एन जेव्हा 10 एम स्क्वेअर प्लस एम एन मायनस थ्री एन स्क्वेअर इज इक्वल टू झिरो पहिल्या आणि शेवटच्या टर्मचा गुणाकार असतो म्हणजे वजा 30 गुणाकार आला पाहिजे आणि एक बेरीज आली पाहिजे 30 चे फॅक्टर्स बघा दैत्रिक 30 होते पण बेरीज वजा बाकी काही एक येत नाही मग साई पंच 30 होते 6 गुणिले 5 30च होते 6 वजा 5 1 पण येते येते फॅक्टर्स 10 एम स्क्वेअर प्लस 6 एम एन मायनस 5 एम एन मायनस 3 एन स्क्वेअर इज इक्वल टू 0 पहिल्या दोन्हीतन 2 एम कॉमन येईल आणि शेवटच्या दोन्हीतन फक्त एन कॉमन मायनस एन दोन सेम ब्रॅकेट बदल एक आलं राहिलेले टर्म्स एका ब्रॅकेट मध्ये घेतले सेपरेट करायचे मग एम ची किंमत माहिती आपल्याला एन ची किंमत माहिती ठेवू शकतो एक्स प्लस वन आणि वाय मायनस टू 5 इंटू एक्स प्लस वन प्लस 3 इंटू वाय मायनस टू इज इक्वल टू 0 2 इंटू एक्स प्लस वन मायनस वाय मायनस टू इज इक्वल टू 0 आत गुणून 5 एक्स प्लस 5 प्लस 3 वाय मायनस 6 इज इक्वल टू 0 इकडे होणार 2 एक्स प्लस 2 मायनस वाय प्लस 2 इज इक्वल टू 0 क्वेश्चन बघा काय होईल 5 एक्स प्लस 3 वाय मायनस 1 इज इक्वल टू 0 इकडे होणार 2 एक्स मायनस वाय प्लस 4 इज इक्वल टू 0 झाले दोन सेपरेट इक्वेशन सोपे आहेत जास्त काही क्रिटिकल नाहीत एक्झाम्पल लक्षात आलं हे सोल्युशन झालं आता पुढचा येतो के ची व्हॅल्यू काढायची कधी तर पेअर ऑफ लाईन्स रिप्रेझेंट करत असताना मग अशा आपण बघितला दुसरा तिसरा चौथा क्वेश्चन तो शो दॅट होतो रिप्रेझेंट म्हणजे डिटर्मिनंट 0 दाखवायचं होतं आता इथं तसं नाही डिटर्मिनंट ऑलरेडी 0 घ्यावा लागेल कारण के ची व्हॅल्यू काढायची पहिल्यांदा दिलेलं इक्वेशन घेऊ आणि ते कम्पेअर करून त्याच्यावरून ए टू एच बी टू जी टू एफ च्या व्हॅल्यू मिळतील सी कम्पेअर करून घेतलं ए टू एच बी एक्स दिलेलं नाही म्हणजे टू जी ची व्हॅल्यू 0 झाली वायचा कोएफिशिएंट म्हणजे 2f आणि कॉन्स्टंट म्हणजे सी एफ त्याच्यावरून एच जी एफ काढून घेतली एच म्हणजे 5 जी म्हणजे 0 होईल एफ म्हणजे 8 आहे आता इक्वेशन रिप्रेझेंट करताना सेंटेन्स लिहिलं तसं गिवन इक्वेशन रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन्स पेअर ऑफ लाईन्स रिप्रेझेंट करते म्हटलं की मग डिटर्मिनंट 0 घेणार आपण अ हॅपी गर्ल हॅव्हिंग ब्युटिफुल फेस गोइंग फॉर कॉलेज इज इक्वल टू 0 व्हॅल्यू पुट करून घेईल इज इक्वल टू 0 आता डिटर्मिनंट सोडवू शकता तुम्ही फर्स्ट रो चा फर्स्ट एलिमेंट 3 आला फर्स्ट रो फर्स्ट कॉलम गेला तर राहिलेल्यांचा तिरकस होणार म्हणजे काय होणार 3k - 64 3 इंटू 3k - 64 मायनस 5 इंटू 5k - 0 आणि शेवटची टर्म तर काही 0च आहे आता हे बेरीज होऊ शकत नाही कारण एकाला के आणि हे 64 त्यामुळे डायरेक्ट आत मल्टिप्लाय करायचं 3 9k - 192 होईल मायनस 25k झालं इज इक्वल टू 0 9k - 25k म्हणजे -16k झालं आणि हे -192 उजव्या बाजूला गेलं तर +192 होईल -16k इज इक्वल टू 192 म्हणजे -16 ने डिवाइड केलं तर k इज इक्वल टू -12 इज इक्वल टू -12 सो ते म्हणजे फक्त डिटर्मिनंट सॉल्व करायचं 11वीत तुम्हाला बेसिक झालंय डिटर्मिनंट 10वीला पण होतं 10वीला 2/2 चा डिटर्मिनंट होता तसाच आहे फक्त ह्याला एक रो वाढली ती रो फक्त मल्टिप्लाय मध्ये एक्स्ट्रा काही नाही लक्षात आलं हे के काढायचं एक्झाम्पल एक्स वाय प्लस 10x प्लस 6y प्लस 4 इज इक्वल टू 0 परत आता कम्पेअर करून घेऊ ए म्हणजे 0 टू एच म्हणजे के बी 0 टू जी 10 टू एफ 6 सी 4 एक्स स्क्वेअर दिलेलं नाही 0 वाय स्क्वेअर दिलेलं नाही 0 बाकीच्या टर्म्स कम्पेअर केले आपण त्याच्यावरून एच म्हणजे के बाय 2 होईल जी म्हणजे 5 आलं एफ म्हणजे 3 आलं ते आता परत गिवन इक्वेशन रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स देअर फोर तो डिटर्मिनंट इज इक्वल टू 0 किमती ठेवल्या त्याच्यामध्ये आता मात्र ह्याला अपॉन 2 आहे
अपॉन टू आले की जरा क्रिटिकल होते, म्हणून आपण काय करू तर 1 बाय 2 कॉमन काढू आणि ज्याला छेद नाही त्या टर्म्स ना दोन ना गुणू आपण, म्हणजे जरा सोपं जाईल. 1 बाय 2 कॉमन 0 के 10 के 0 6 10 6 8 झालं, ज्याला छेद नाही त्याला दोन ना गुणला आणि छेद आहे त्याचा दोन काढून घेतला. आता हे 1 बाय 2 इकडे गुणिले तिकडे गेल्यानंतर भागिले उजव्या बाजूला शून्याला भागलं तर शून्यच, म्हणजे फक्त डिटर्मिनंट सॉल्व करायचं. 1 बाय 2 चा संबंध संपतोय कारण ते भागिलेच होतं इकडे आल्यानंतर. आता पहिला पहिली पहिली रो आहे त्याचा पहिला एलिमेंट 0 आहे, त्यामुळे ते सॉल्व करायचं नाही, डायरेक्ट दुसरे एलिमेंट आहे के, त्याचं साईन चेंज होणार मायनस के होणार, मग फर्स्ट रो सेकंड कॉलम कॅन्सल झाला तर तिरकस गुणाकार होणार 8 के मायनस 60 येणार. 0 मायनस के इंटू 8 के मायनस 60 प्लस 10 इंटू 6 के मायनस 0 होतंय, त्यामुळे ते काय लिहिलं नाही, इज इक्वल टू 0. आता आत मल्टिप्लाय करून मायनस 8 के स्क्वेअर प्लस 60 के प्लस 60 के इज इक्वल टू 0, जे होणार मायनस 8 के स्क्वेअर प्लस 120 के इज इक्वल टू 0. मग ह्याच्यातनं आपण मायनस 8 के कॉमन काढ किंवा 8 के कॉमन तर मायनस के प्लस 15 इज इक्वल टू 0 झालं, दोन सेपरेट घेतले तर 8 के इज इक्वल टू 0 म्हणजे के इज इक्वल टू 0 होणार, आणि दुसरं मायनस के उजव्या बाजूला गेलं तर प्लस होतं म्हणजे के इज इक्वल टू 15 असेल. म्हणजे के कॉमन काढ 8 के कॉमन काढलं 8 के इज इक्वल टू 0, देअरफोर के इज इक्वल टू 0 होणार. मायनस के प्लस 15 इज इक्वल टू 0, मायनस के उजव्या बाजूला गेलं तर प्लस होतं म्हणजे के इज इक्वल टू 15 झालं ते. अशा प्रकारे ते आन्सर मिळाला. तिसरं आता तसंच आहे, पहिल्यांदा दिलेलं घेतलं कम्पेअर करून घेतले एच जी एफ, ह्या काय आता तुम्हाला व्हॅल्यू काढता येतात त्यामुळे मी सांगत बसत नाही, ते परत हे रिप्रेझेंट करताय म्हणून तो डिटर्मिनंट घेतला, मग त्याच्यात व्हॅल्यू पुट केल्या. आता परत 1/2 कॉमन काढावं लागेल त्याच्यासाठीतनं, आपल्याला 1/2 कॉमन काढलं तर येणार 2 3 1 3 4 मायनस 1 1 मायनस 1 2 के, परत हे 1/2 चा संबंध संपतोय का तर हे गुणिले तिकडे भागिलेच होतं उजव्या बाजूला गेल्यानंतर आणि शून्याला भागलं तर ते काय शून्यच येत आहे, त्यामुळे आता आपण परत गुणाकार 2 इंटू 8 के मायनस 1 मायनस 3 इंटू 6 के प्लस 1 प्लस 1 इंटू मायनस 3 मायनस 1 इज इक्वल टू 0. 2 नॉट मल्टीप्लाय केलं 16 के मायनस 2 मायनस 18 के मायनस 3 मायनस 3 मायनस 4 इज इक्वल टू 0, ते मायनस 2 के मायनस 12 इज इक्वल टू 0, जे काय होणार तर के इज इक्वल टू मायनस 6 होईल. बघा ते सॉल्व करून बघा तुम्ही, ते सॉल्व केल्यानंतर के इज इक्वल टू मायनस 6 येतं, दोन ना भाग जाईल, ते एका बाजूला गेलं तर प्लस होईल, इकडचं मायनस तिकडे जाईल प्लसच होईल, त्यानुसार ते आलं. एवढं तुम्हाला आता लक्षात येतं ते कॅल्क्युलेशन आहेत. आता सातवा क्वेश्चन, सहावा क्वेश्चन संपला के काढायचं, तसंच सातवा आणि आठवा पण सेमच, फक्त ऍडिशनल ह्याला एक कंडिशन रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन्स होतं मागापासून, तिथं आता परपेंडिक्युलर किंवा कोइन्सिडंट किंवा पॅरलल लाईन्स असं फक्त वाढणार, इक्वेशन ते तसंच असणार. पहिल्यांदा आपण घेतलं कम्पेअर करून घेतलं त्याच्यावरून एच बी एच जी एफ च्या व्हॅल्यू पण काढल्या, मग आता गिव्हन इक्वेशन रिप्रेझेंट्स अ पेअर ऑफ परपेंडिक्युलर लाईन्स, परपेंडिक्युलर लाईनची आपण पहिल्यांदाच कंडिशन बघितली काय होती, ए प्लस बी इज इक्वल टू 0, किमती ठेवल्या पी प्लस 3 इज इक्वल टू 0, म्हणजे पी इज इक्वल टू आला आपल्याला मायनस 3, आलं एक किंमत मिळाली म्हणजे ए ची किंमत पी होती आणि पी ची किंमत किती आली मायनस 3, म्हणजे थोडक्यात ए ची किंमत आता मायनस 3. आता हे एक किंमत मिळाली, दुसऱ्या किमतीसाठी आपल्याला आता डिटर्मिनंट घ्यायचं, डिटर्मिनंट घेतला त्याच्यात व्हॅल्यू पुट केले मायनस 3 मायनस 4 7 मायनस 4 3 1 7 1 क्यू इज इक्वल टू 0. आता हे सॉल्व केले डिटर्मिनंट सॉल्व करायचं, एवढं तुम्हाला येत आहे. सॉल्व केल्यानंतर तुमचं आता इक्वेशन्स कसं होईल, इक्वेशन झालं मायनस 25 क्यू इज इक्वल टू 200, क्यू इज इक्वल टू मिळेल आपल्याला ते मायनस 8 आलं,
लक्षात ठेवा, डिटर्मिनंट असल्यामुळे मी जास्त खोलात जाऊन सांगत नाही, तो तुम्हाला सॉल्व करता येतोय. एक नसेल तर जरा प्रयत्न करा, त्यानुसार तो येईल आणि त्याच्यानुसारच आपल्याला क्यू ची व्हॅल्यू किती आली तर ती मायनस आहे. लक्षात आलं नाही? तर फक्त तुमची कंडिशन कुठली वाढली, तर परपेंडिक्युलर ची वाढली, ए प्लस बी इज इक्वल टू झिरो, त्याच्यावरून पी मिळालं आणि डिटर्मिनंट सॉल्व केला की तुम्हाला काय आलं तर ते क्यू मिळालं. आता पेअर ऑफ पॅरलल लाईन्स परत कम्पेअर करून घे. ए एच मिळालं, एच जी एफ मिळालं, परत कंडिशन घेतली, गिवन इक्वेशन रिप्रेझेंट अ पेअर ऑफ पॅरलल लाईन्स, देअर एच स्क्वेअर इज इक्वल टू ए बी, किमती ठेवले 16 इज इक्वल टू 2p होणार, म्हणजे पी इज इक्वल टू 8 आलं. मुलात आपण परत ते डिटर्मिनंट घ्यावं लागतील, किमती ठेवल्या डिटर्मिनंट मध्ये, पण अपॉन टू आहे, परत अपॉन टू कॉमन काढू, राहिलेल्याला दोन न गुणलं आपण, जरासं मोठं होईल पण इझी होईल. जर अपॉन टू काढल्यामुळे परत ते 1/2 काय संबंध असं, आपला उजवी बाजू 0 असल्यामुळे ते निघूनच जाईल, मग ते डिटर्मिनंट सॉल्व करायचा फक्त. डिटर्मिनंट तुम्ही सॉल्व केल्यानंतर तुम्हाला इक्वेशन तयार होत आहे, -16q² प्लस 32q मायनस 16 इज इक्वल टू 0 असं इक्वेशन झालं. मग -16 ना भाग घालायचं, इक्वेशन राहत आहे क्यू स्क्वेअर मायनस 2q प्लस 1 इज इक्वल टू 0. ते सॉल्व केल्यानंतर क्यू इज इक्वल टू काय मिळेल, तर 1 मिळेल, म्हणजे फॅक्टर्स पडायचे, 1 गुणाकार वजा 2 बेरीज, 1 गुणिले 1च येते, -1 -1, म्हणजे q -1 q -1 दोन सेम आलं, म्हणजे q -1च 0 झालं, म्हणजे क्यू इज इक्वल टू येणार ते 1 येणार. ते फक्त तुम्ही फॅक्टर्स पाड, क्वाड्रॅटिक इक्वेशन त्याच्यानुसार त्याचा आन्सर मिळेल, ते क्यू इज इक्वल टू 1 आहे. लक्षात आलं, म्हणजे हा 8 झालं. आता हे इथून पुढचे 2-3 एक्झाम्पल आहेत ती जराशी वेगळे आहेत, म्हणजे हे सगळे डिटर्मिनंट्स वगैरे ते सॉल्व केले. आता आपल्याला जॉईंट इक्वेशन वगैरे काढायची. नव इक्वेशन ऑफ पेअर ऑफ अपोजिट साइड्स ऑफ पॅरलोग्राम आर x² - 7x + 6 इज इक्वल टू 0 अँड y² - 14y + 4t इज इक्वल टू 0. फाइंड द जॉईंट इक्वेशन ऑफ इट्स डायगोनल्स. अपोजिट साइडचं जॉईंट इक्वेशन म्हणजे समोर समोरच्या बाजू, ए बी सी डी जर धरलं तर ए बी आणि सी डीचं जॉईंट इक्वेशन, नंतर दुसरं दिलंय ते बी सी आणि ए डी चं दिलेलं आहे असं दिलंय, मग आपण पहिल्यांदा इक्वेशन घेतली त्याचे फॅक्टर्स पाडून x - 1 x - 6 y - 4 y - 10 आलं, म्हणजे 4 होतील, x = 1 x = 6 लाईनची इक्वेशन मिळतील, x = 1 x = 6 y = 4 y = 10 होणार. मग आता ह्याची डायग्राम तयार करायची. पहिल्यांदा आपण एक्स एक्सिस घेतला, वाय एक्सिस घेतला, दोन लाईन्स घेणार, x = 1 आणि x = 7 अंदाजे काढतात, ते काय ऍक्युरेट आलं पाहिजे असेल. दुसरं वाय आता त्याचे नाव दे, y = 4 आणि y = 10 घेतलं, आले मग आता हा चाक तयार झाला. आता ह्या चार लाईन्स एकमेकांना टच होत आहेत आणि तिथं 4 पॉइंट्स तयार होत आहेत, त्या पॉइंटची नावं देऊ आपण ए बी सी आणि शेवटचा येतो डी घेतला. आपल्याला डायगोनल इक्वेशन काढायचं, मग डायगोनल पण जोडून घेतली, पहिल्यांदा बी डी जोडलं आणि नंतर जोडलं ते ए सी जोडलं, मग ए सी आणि बी डीचं इक्वेशन काढायचं आणि मग त्यांचा गुणाकार करायचा. आता पहिल्यांदा पॉइंट्स घे, कॉटलेटले ए बी सी डी चा पॅरलोग्राम, मग त्याच्यावरून ए पॉइंट काय होईल, तर 1 4 झालं. लाईन कुठल्या कुठल्या टच होतात त्याच्यानुसार बघ, x = 1 y = 4 होते, म्हणजे 1 4 झालं. बी घेतला तर एक्स ची किंमत 7 येईल, वाय ची 4 आली, 7 4 झालं. सी घेतला तर 7 10 होणार आहे आणि डी घेतला तर 1 आणि 10 होणार, म्हणजे त्या दोन लाईन्स टच होतात त्याच्या. मग आता आपल्याला इक्वेशन काढायचं, इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू 2 पॉइंट असेल तर काय असतं, y - y1 / y1 - y2 इज इक्वल टू x - x1 / x1 - x2. मग पहिल्यांदा एक ए सी साठी इक्वेशन करू, इक्वेशन ऑफ ए सी, 2 पॉइंट माहित आहेत, ए म्हणजे 1 4, सी म्हणजे 7 10, y1 4 आहे, y - 4 / 4 - 10 होणार इज इक्वल टू x - 1 / 1 - 7 होणार. काय झालं तर वजाबाकी करून घेऊ,
वाय मायनस फोर अपॉन मायनस सिक्स इज इक्वल टू एक्स मायनस वन अपॉन मायनस सिक्स, दोन्ही बाजूंचा छेद समान आहे म्हणजे कॅन्सलच झालं, फक्त अंश राहील. वाय मायनस फोर इज इक्वल टू एक्स मायनस वन राहील. मग डावी बाजूची टर्म उजव्या बाजूला जाईल, काय होणार, देअर फोर एक्स मायनस वाय प्लस थ्री इज इक्वल टू झिरो राहील. मायनस फोर इकडे आल्यानंतर प्लस फोर झालं, त्यामुळे फोर मायनस वन घेतलं तर ते थ्री आहे. कशाचं मिळालं, तर ए सीचं मिळालं. आता आपल्याला घ्यायचं आहे ते बी डी चं. पर तसंच वाय मायनस फोर अपॉन फोर मायनस टेन इज इक्वल टू एक्स मायनस सेवन अपॉन सेवन मायनस वाय. जे बदल कुठे होतोय बघा, ए सी आणि बी डी च्या, तर तो उजव्या बाजूला होता है. एक च्या जागी सात झालं आणि सात च्या जागी एक आला, एवढाच फक्त बदल झाला. वाय मायनस फोर अपॉन मायनस सिक्स होईल इज इक्वल टू एक्स मायनस सेवन अपॉन सिक्स, सहा ला सहा जात. मग डावीकडच्या छेदाला मायनस राहत, ह्या मायनस न एक्स मायनस वन ला गुणू शकतोय आपण, तर ते गुणाईज. वाय मायनस फोर इज इक्वल टू मायनस एक्स प्लस वन राहणार. लक्षात येते का बघा, सहा ला सहा केल्यानंतर डाव्या बाजूच्या छेदाला मायनस राहते, त्या मायनस न उजव्या बाजूच्या अंशाला गुणला, म्हणजे तिरकस गुणाकार केला आपण. मग आता मायनस एक्स प्लस वन हे डाव्या बाजूला आलं तर प्लस होणार, म्हणजे काय होणार, एक्स प्लस वाय मायनस फाईव्ह इज इक्वल टू झिरो. हे त्याचं इक्वेशन आलं. आता दोन मिळाली इक्वेशन, मग आता त्यांचं जॉईंट इक्वेशन. जॉईंट इक्वेशन इज काय, तर गुणाकार असतो फक्त. मग एक्स न गुणून घेतलं, मायनस फाय न गुणलं, थ्री न गुणलं, ते काय आता सांगायची तुम्हाला गरज लागणार नाही. मग आता फक्त ते स्टँडर्ड प्रमाण आली. एक्स स्क्वेअर आला पहिल्यांदा, एक्स वाय ला मायनस एक्स वाय जाते, त्यामुळे ते पण निघून गेले. नंतर वाय स्क्वेअरची टर्म आली, म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर मायनस टू एक्स प्लस एट वाय मायनस फिफ्टीन इज इक्वल टू झिरो. तर तुम्ही फक्त गुणाकार करून आलेल्या टर्म्सची बेरीज वजाबाकी केल्यानंतर तुम्हाला ते मिळून जाते. हे लक्षात आलं कसं घेतलं, अपोजिट साइडचे दिलेले होते आपल्याला जॉईंट इक्वेशन्स, त्यामुळे पहिल्यांदा फॅक्टर्स पाहिजे. फॅक्टर्स मिळाले, चार फॅक्टर्स मिळाल्यानंतर आपण त्याचे डायग्राम तयार केले, त्याच्यावरून पॅरलोग्रामचे ए बी सी डी चे पॉइंट्स घेतले. मग डायगोनल्स लागणार होते, डायगोनल्स कुठले, ए सी आणि बी डी होते. मग ए सी चं इक्वेशन काढलं आणि बी डी चं काढलं आणि त्यांचं जॉईंट इक्वेशन घेतलं. ट्रायंगल ओ ए बी इज फॉर्मड बाय द लाईन्स एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर अँड द लाईन टू एक्स प्लस थ्री वाय मायनस वन इज इक्वल टू झिरो. फाइंड द इक्वेशन ऑफ मेडियन ऑफ द ट्रायंगल ड्रॉन फ्रॉम ओ. ओ म्हणजे ओरिजिन. तो असेल आता पहिलं इक्वेशन बघितलं, एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो. हे कसलं आहे, तर होमोजेनियस इक्वेशन. होमोजेनियस इक्वेशन असेल तर दोन लाईन असतील आणि त्या दोन्ही पण ओरिजिन मधून पास होतात. आणि तिसरं राहतं आहे टू एक्स प्लस थ्री वाय मायनस वन, म्हणजे ही ए बी म्हणू या लाईन आपण, या ए बी लाईनचं हे इक्वेशन असणार. मेडियन म्हणजे काय, तर समोरच्याचा मिड पॉईंट जोडणारी आहे, म्हणजे ए बीचा मिड पॉईंट एक घ्यावा लागेल आणि तो जोडावी लागेल. म्हणजे पी मांडला समजा, तर ओ पी ही मेडियन होणार. मग आपल्याला त्या ओपीचं इक्वेशन काढायचं, त्याच्यासाठी पी पॉइंट आपल्याला माहित पाहिजे. एक्स एक्सिस घेतला, नंतर आता वाय एक्सिस, मग आता ओ ओरिजिन पॉइंट आला. आता ओरिजिन मधनं दोन लाईन जाणार आहेत, कारण आपल्याला जनरल ह्याचं दिलंय, होमोजिनियस इक्वेशन दिलंय, तर दोन लाईन्स घेतले आपण. आलं हे दोन लाईन्स ओरिजिन मधून पास होणार. ए बी ही तिसरी लाईन असेल, त्या दोन्हीला छेदणार आहे. मग पॉईंट्स दिले ए एक्स वन वाय वन बी एक्स टू वाय टू, झाला का ट्रायंगल तयार ओ ए बी. मग आता आपल्याला पी हा मिड पॉईंट घ्यावा लागेल. पी मिड पॉईंट काढला आपण, अंदाजे ते मेडियन काढून घेतलं, तो पॉईंट पी मांडला आपण, पी एक्स वाय घेतला. एक्स वाय मिड पॉईंट आहे, मिड पॉईंट कसा काढला जातो, तर एक्स कॉर्डिनेटची बेरीज भागिले दोन, वाय कॉर्डिनेटची बेरीज भागिले दोन असेल. एक्स वन प्लस एक्स टू अपॉन टू, वाय वन प्लस वाय टू अपॉन टू असेल. मग आता आपण आन्सरला बघू, लेट ए एक्स वन वाय वन अँड बी एक्स टू वाय टू, ते पॉईंट्स आहेत ते घेतले. लेट पी एक्स वाय इज द मिड पॉईंट ऑफ ए बी, ए बी चा पी हा मिड पॉईंट आहे असं म्हटलं आपण. दिलेलं इक्वेशन घेतलं कुणाचं, ए बी चं घेऊ पहिल्यांदा, टू एक्स प्लस थ्री वाय मायनस वन इज इक्वल टू झिरो.
त्याच्यावरून आपल्याला वायचं इक्वेशन तयार करायचं. वाय इज इक्वल टू 1 - 2x / 3 होणार. -1 + 1 झालं 2x - 2x झालं, आणि 3 गुणिले होतं ते भागिले झालं. इक्वेशन नंबर 1 म्हणजे एक्स ची किंमत निघाली की वाय ची किंमत आपल्याला काढता यावी ह्याच्यासाठी. आता हे इक्वेशन लक्षात ठेवा, पुढे लागेल आपल्याला. मग आता दुसरं इक्वेशन घेतलं, x² - 4xy + y² = 0. आता वाय ची किंमत आपल्याला माहिती, ती वाय ची किंमत ह्या इक्वेशन मध्ये ठेवू शकतो, कारण दोन्ही पण हे झाले, टच झालेत, एकमेकांना इंटरसेक्ट आहेत, त्यामुळे ठेवू शकतो आपण वाय ची किंमत. ती पुट x² - 4x (1 - 2x / 3) + 1 - 2x / 3 त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता 3 चा स्क्वेअर केला तर 9 होणार, म्हणून प्रत्येकाचा छेद 9 करायचा. प्रत्येकाला छेद 9 करायचं, म्हणून पहिल्याला 9 ने गुणावं लागेल, म्हणजे काय होणार, 9x² / 9. दुसऱ्याला 3 ने केलं तर 12x (1 - 2x / 9) झालं, म्हणजे अंशाला पण गुणायचं, छेदाला पण गुणायचं. आणि तिसऱ्यात काय स्क्वेअर केल्यानंतर ऑलरेडी 9 येतोय. 1 - 4x + 4x² / 9 = 0. आता छेद 9 कॅन्सलच करायचा, मग राहिलं काय, अंश फक्त घेणार, म्हणजे 9x² ला त्या -12x नात गुणले, 9x² - 12x + 24x², बाकीचं पुढचं आहे तसं, 1 - 4x + 4x² = 0, कारण का 9 कॉमन काढलं, उजव्या बाजूला गुणिले झालं, 0 होणार आहे. आता ऍडिशन करून घेतलं तर 37x² - 16x + 1 = 0. आता हे इक्वेशन मिळालं, ह्याचे फॅक्टर्स मिळू शकत नाही. का मिळू शकत नाही, 37 गुणाकार, 37 आता ही मूळ संख्या आली, मूळ संख्येचे फॅक्टर्स नसतात, त्यामुळे मग आपल्याला अल्फा आणि बीटा हे जसे रूट्स होते त्याप्रमाणे आता हे सोडवायचं. तसंच घेतलं, 37x² - 16x + 1 = 0. आपण दोन घेतले, लेट x1 and x2 आर द रूट्स ऑफ इक्वेशन म्हणजे. मग काय असतात रूट्स, अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला काय, -b/a होतो, तसाच घेतो. x1 + x2 = -b/a, म्हणजे मायनस बी म्हणजे 16, -16 झालं, पण ऑलरेडी मायनस असल्यामुळे प्लस झालं, 16/37 होईल. पण आपल्याला एक्स म्हणजेच काय, तर x1 + x2/2 पी जर पॉइंट बघितला तर त्याच्यात होतं x y = x1 + x2/2 y1 + y2/2 होतं. त्याच्यानुसार x काढायला ह्याला भागिले 2 करायला, देअरफोर x = x1 + x2/2, म्हणजे ह्याला 2 ने भागलं तर 16, ला 2 ने भागलं तर 8 आला, 8/37 झालं. आता x ची किंमत मिळाली, y ची काढू शकतो, y चे इक्वेशन पहिलं माहिती आहे आपल्याला, त्या पहिल्या इक्वेशन वर काय होते, फॉर्म इक्वेशन 1 म्हटलं आपण, y = 1 - 2x / 3 होत बरोबर. मग 3 आपण बाहेर घेऊ, 1/3 × 1 - 2x असं राहते, therefore y = 1 - 2 × x म्हणजे 8/37. ते सॉल्व केलं, 37 - 16 = 21 आलं, 21 ला 3 ने डिवाइड केलं तर 7 आलं, 7/37. म्हणजे x ची किंमत मिळाली, y ची किंमत मिळाली. लक्षात येते का, इक्वेशन पहिल्यामध्ये ठेवून ते आपण एक्स ची किंमत ठेवून ते सॉल्व्ह केलं, त्याच्यावरून 7/37 आलं. एक्स म्हणजे काय होतं, x1 + x2 ला 2 ने डिवाइड केलं, त्याच्यानुसार ते आलं. आता एक्स मिळालं, वाय मिळालं, त्याच्यावरून आपल्याला पी पॉइंट मिळाला, पी एक्स वाय मिळाला 8/37, 7/37, आणि ओ म्हणजे तर काय, ओरिजिनच होता, 0, 0. मग ओ पी ही मेडियन झाली, आपली ओरिजिन मधून जाणारी मेडियन झाली, मग त्याचं इक्वेशन काढायचं, इक्वेशन ऑफ मेडियन ओपी. दोन पॉइंट मधून पास होत आहे म्हटल्यावर फॉर्म्युला, y - y1 / y1 - y2 = x - x1 / x1 - x2. x1 y1 म्हणजे 0, 0 घेऊ आपण, कारण ते दोन ठिकाणी वापरलं लागतं, आणि x2 y2 म्हणजे 8/37, 7/37 अशी व्हॅल्यू पुट केली. y - 0 / 0 - 7/37 = x - 0 / 0 - 8/37. 0 काढून टाकले आपण, राहते काय, y - 7/37 = x - 8/37. दोन्हींच्या छेदांचा छेद समान आहे, 37 ला 37 जाईल, मायनस ला मायनस पण जाईल,
राहिलं काय, वाय बाय सेवन इज इक्वल टू एक्स बाय एट राहत आहे, ते 37 सोडून दे. वाय बाय सेवन इज इक्वल टू एक्स बाय एट, मग तिरकस गुणाकार, एट वाय इज इक्वल टू सेवन एक्स. एट वाय इज इक्वल टू सेवन एक्स, म्हणजे इक्वेशन काय झालं, सेवन एक्स मायनस एट वाय इज इक्वल टू झिरो झालं हे ओपी. जे बघा स्टेप्स काय करावं लागले आपल्याला पहिल्यांदा, तर डायग्राम काढून घेतली, मग ए बी च्या इक्वेशन वरून वाय तयार केलं, आलेली वायची किंमत त्या दिलेल्या होमोजिनियस इक्वेशन मध्ये ठेवली, त्याचं एक इक्वेशन तयार झालं. काय झालं तर ते 37x² - 16x + 1 इज इक्वल टू झिरो. मग ह्याचे रूट्स घेतले, अल्फा आणि बीटा जसं आपण मानत होतो तसेच हे रूट्स घेतले, एक्स वन आणि एक्स टू घेतले, मायनस बी अपॉन ए. ते ए बी सी काढलं तर त्याच्यावरून ते लक्षात येतं, मग ते झालं 16/37. पण आपण पी पॉइंट जर बघितला तर तो होता एक्स इज इक्वल टू एक्स वन प्लस एक्स टू अपॉन टू होता कम्पेअर केलं तर. मग ह्याला दोन न भागलं, 16 ला 2 न डिवाइड केलं तर 8 आलं, 8/37. आलेली एक्स ची किंमत वाय च्या इक्वेशन मध्ये ठेवायची, म्हणजे पहिल्या इक्वेशन मध्ये ठेवायची, ते वाय चे इक्वेशन जर सॉल्व्ह करत गेलो तर त्याचं वाय चा आन्सर मिळाला 7/37. म्हणजे पी पॉइंट तयार झाला, एक्स वाय च्या किमती मिळाल्या, आणि ओ तर काय ओरिजिनच होत. आणि मग ते काय दोन पॉइंट मधून पास होणाऱ्या ह्याच्यामध्ये आपण त्या फक्त किमती ठेवल्या आणि त्याच्यानुसार ते आन्सर आपल्याला मिळत. हे झालं. आणि आता एक शेवटचं एक्झाम्पल, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढायचं, म्हणजे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट काढायचं. फॉर्म्युला माहित होता मग मी सांगितलं होतं, लक्षात ठेवावं लागेल आपल्याला. ते दिलेलं इक्वेशन घेतलं कम्पेअर करून, मिळाल्या वेळेला कम्पेअर केला, वी नो दॅट पॉइंट ऑफ इंटरसेक्शन इज, तो घेतला. काय आहे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन? एच एफ मायनस बी जी, ए बी मायनस एच. आता किमती ठेवायची, एच एफ एच झिरो आहे त्यामुळे झिरो झालं, मायनस बी जी चा गुणाकार, बी मायनस वन आहे, जी पण मायनस वन आहे, मायनस मायनस प्लस झालं, ऑलरेडी मायनस त्यामुळे ते मायनस वन असेल. अपॉन ए बी, ए बी चा गुणाकार मायनस वन, मायनस एच झिरो आहे, झिरो झालं. जी एच, जी एच म्हटलं म्हणजे जी एच झिरोच आहे, झिरो झालं. मायनस ए एफ आहे, एफ झिरो आहे त्यामुळे ते झिरोच होईल. अपॉन मायनस वन मायनस झिरो, कारण छेद समानच आहे दोन. झिरो मायनस वन म्हणजे मायनस वन झालं, मायनस वन अपॉन मायनस वन आणि झिरो अपॉन मायनस वन राहील, म्हणजे काय येणार तर ते वन आणि झिरो. हा तुमचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट किंवा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. म्हणजे बघा, जास्त तुम्हाला क्रिटिकल नाही आहेत एक्झाम्पल, फक्त फॉर्म्युला पाठ पाहिजे, डिटर्मिनंट सॉल्व करता आला पाहिजे, तेवढ्यावरती तुम्हाला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन हा टॉपिक कम्प्लीट होतो. ओके, आता ह्याच्यानंतर आपण पुढचा टॉपिक बघणार आहे, तो वेक्टर्स घ्यायचा आहे आपल्याला, तो आपण एक दोन दिवसानंतर चालू करू. तोपर्यंत ह्या ह्याचा पूर्ण अभ्यास करा. पहिल्या एक्झरसाइजमध्ये भरपूर वेळ दिला आपण, पहिल्या आणि दुसऱ्या एक्झरसाइजच्यामध्ये, आता दुसरा एक्झरसाइज घ्या, व्यवस्थित अभ्यास करा, आणि त्याच्यानंतर मग आपण वेक्टर्सच्या टॉपिकला